दुलिया शहर समाजवादी पार्टी के भावी आमदार इरशाद जागीरदार ने दुलिया शहर की पानी की परेशानी को देखते हुए दुलिया शहर के सभी इलाकों में मुसलसल बोरिंग करवा रहे हैं। इरशाद जागीरदार ने कभी किसी समाज के साथ भेदभाव नहीं किया और हर इलाके में अपने जाति खर्चे से बोरिंग करवाई है। अभी हाल ही में पोद्दार इंटरनेशनल स्कूल के पास लक्ष्मी नगर में अपने जाति खर्चे से बोरिंग करवाकर मुकम्मल फिटिंग के साथ लोखंड के स्टैंड पर पानी की टाकी लगवा कर दी है, जिससे लक्ष्मी नगर की आवाम खुश होकर इरशाद जागीरदार का शानदार तरीके से इस्तकबाल किया है। बोरिंग के इफ्तिताह के वक्त इरशाद जागीरदार, कैलाश चौधरी, जया साड़ुंके, महेंद्र सिरसाठ, अफसर शेख, संतोष केदार, स्वप्निल पोल, इसके अलावा समाजवादी पार्टी के सभी पदाधिकारी और कार्यकर्ता के अलावा बड़ी तादाद में या ऑफिसला पण दोन तीन वेळेस आले आणि आज मला आनंद आहे की तुम्हाला दिलेले शब्द माझ्या हातातून पूर्ण झालं। हे पाण्याचं काम म्हणजे देवाचं काम होतं आणि पाण्याचं काम आज तुमचं पूर्ण झालं। येणाऱ्या काळात माझी फक्त आपल्याला एकच विनंती राहील की माझे दोन्ही जे विरोधी उमेदवार आहे, भारतीय जनता पार्टीचं पण आणि MIMचं पण, यांच्या नुराकुस्ती चालू आहे। दोघं धर्माच्या नावावर मतं मागू राहिले तर हात जोडून विनंती की निवडणूक विकासाची आहे, विजनची निवडणूक आहे। आपण धर्माच्या अप्रचाराला बळी पडू नका। धर्म वाचवायला आपले पंडित आहे, आपले शंकराचार्य आहे, मौलाना लोक आहेत, भंटेजी आहे, सर्व धर्माचे प्रमुख जे लोक आहे ते धर्म वाचवायचं काम करतील, धर्माचा प्रचार प्रसार करतील। पुढाऱ्यांचं त्याच्यात लक्ष घालायचं काही एक पैशाचं कारण नाही। आणि आज धुळे शहरात त्यांच्याशी विकासाचं विजन नाही, संधी दोघांना भेटली होती, दोघांनी संधीचं माफी केलेली आहे। त्यामुळे असे लोकांना संधी देऊ नका। आताच बोलताना बोलले गेलं की आम्ही महापालिकेत 15 वेळेस 20 वेळेस जाऊन आलो, आम्हाला काही सुविधा इथं उपलब्ध झाले नाही, तुमचे इथं रस्ते नाही, स्ट्रीट लाईट नाही, अनेक समस्या आहे तुमची। हे सगळे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, एवढंच मी तुम्हाला विश्वास देतो। फक्त माझी जी विनंती मी केलेली की धर्माच्या विचारावर नाही, विकासाच्या विचारावर निवडणूक करा, एवढंच मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो। आमचे महिला भगिनी सगळे दांडिया घेऊन बसलेले, आता त्यांना ते दांडियाचा खेळ करायचा, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। आणि आपल्याला एकच विनंती, मला एवढंच एक हे की आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी निवडणूक आणि चांगल्या लोकांच्या हातात ही निवडणूक द्या। कारण आपलं डोकं दुखलं तर आपण डॉक्टरकडे जातो, चांगलं घर बनवायचं इंजिनियरकडे जातो। तर तसंच माझं शिक्षण जे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की न्यूझीलंडला झालं, इंग्लंडला झालं, हार्वर्ड विद्यापीठात झालं, माझं काम ते विधान भवनात आहे, मला तिथं पाठवायची संधी द्या। निश्चित धुळे शहराच्या नागरिकाची असं कोणता कृत्य करणार नाही की तुमची मान खाली येईल आणि जे विश्वास तुम्ही माझ्यावर ठेवणार त्याला आयुष्यात भविष्यात कसल्याही प्रकारचा तडा जाऊन देणार नाही। एवढं शब्द मी तुम्हाला देतो, तुमच्या विकासाच्या कामांसाठी कटिबद्ध राहील, हे तुम्हाला आज गवाही देतो, जबान देतो। आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाजवाद। आणि माझं चिन्ह महाविकास आघाडीचं आहे आणि माझं चिन्ह हे सायकल चिन्ह आहे, तर सायकल तेवढी लक्षात ठेवा। ओके।